पैशांडा लागतात किती जाता आई ऐ एक पोरगी मला कमेंट करते आणि बोलते आईला विचार की सून म्हणून मी चालल का काय झालं ग काय अच्छो पूर्ण काय झालं काय 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 अरे बापरे अरे बापरे अरे बापरे तर नमस्ते मित्रांनो, जय शिवराय। तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी चाललोय डोंबिवलीला, कारण आज आहे आपल्या महाराजांचा राज्याभिषेक। आणि 7 तारखेला मी चाललोय रायगडावरती, राज्याभिषेक आहे ते पण 350 वा, खूप मजा येणार आहे, तुम्ही पण नक्की या। तर आता मी पटापट निघतो, कारण तिकडे मित्र वाट बघतात ते। तर आपण आता पटापट जाऊया, तर चला। तर चला गाईज, आता आम्ही आलो याच्या घराखाली, आता आम्ही इकडून निघू। आई काय रे पुमा, काय वाघ आहे का? वाघ आले, वाघ आले। तर चला गाईज, आता पटापट निघू आम्ही, कारण आता तिकडे चालू झाला सर कार्यक्रम। तर जाऊ आपण, तुम्हाला दाखवतो मी। तर चला, थांबलोय मी इथं का 150। भाई पाणी पाणी ठेवायचं, भाई कुठं पण जा पाणी ठेवायचं, इथं नाही बघा। सेव ड्रिंक वॉटर टाको पाणी, पण माझ्या गाडीत टाकतो पाणी भाई, आपली गाडी पाण्यावरती। काय जात, आम्ही आलो खायला। तर पहिले आपण खाऊ काहीतरी आणि मग आपण निघू तिकडे। काय घेते जंतर मंतर? तंदुरी पण आहे का? ए वडापाव खाऊ, गपचू। तंदुरी गॉडफादर, गॉड बाबा या काय विकलते। तंदुरी वडापाव पण, तंदुरी वडापाव पण आहे का? त्याच्या पुढची तंदुरी काढ आणि फक्त वडापावच घे, तंदुरी नको। तर चला आता मग खाऊ। काय जात आपला वडापाव आले जंतर मंतर, यो बघा कसले, बघा यो जंतर मंतर। आणि कुठे यो पण जंतर मंतर बा, यो बघा तंदुरी। आणि आता यश पण आले, तू नाही घेते घे माझा खा, हे नको रे, हे खेचतो पण कसा नको देऊ रे, पहिले खा ले, भूक लागली रे मला, थांब ना मागवतो, थांब ना तुला रे, जा जा राजा बघा। जुगा काय, जुग दिंडा जुगारी अड्डा काय, असं काय भूक लागली का? तर काय तर आम्ही पोहोचलो आता, तर आता आपण आता आम्ही जाऊ आतमध्ये। तर चला, गाडी लावता मी मग याच्यामध्ये। ए माझ्या सूरज, माझ्या हळदीला घेऊन येशील ना? ए हळदीला घेऊन येशील का नाही? गाण्याची बाली मी जातात, सोन्याची गाडी पाहिजे, नको मला बंगा, नको गाडी पाहिजे, बरी साडी नको मला गाडी पाहिजे। हा पुढे बघ, ठोकशील आम्ही पोहोचतोय काळा तलावला। मेट्रो नाही, मेट्रो तिकीट काढले पुढे मेट्रो मधला। तर चला आता जरा एक राऊंड मारू, 11:55 शो आहे। काय रे पागल म्हणतो का पोरांना, काय पळता ते, तुझा पोट कमी होणार का तुझा? इथं खेळायला आहे छोट्या पोरांना, बघा या अशा बाया इथं उड्या बिड्या मारतात टुणूक टुणूक। हो भाई फू हो गाडी फू, बघा सोन्याचं बनवलं इकडे, अरे सोन्याचं नाही सॉरी, सोन्याचा घंटा बघा। बघा शालेमध्ये अशी घंटा वाजत पाहिजे काय? अरे हरिद्वारला आलोय, केदारनाथला पोहोचतोय आता, भारी रे।
काढवा की व्हिडिओ अशी दोन्ही साईडला समुद्र आणि मध्ये काय भारी बघा समुद्र समुद्राला आले मी एकदम भारी वाटते बघा जो इथं फोटो काढतोय क्या कर रहे बेटा तू अरे कुछ नहीं घंटा बजाने को आया था काय के लिए ऐसे ही आया था रे ऐसे क्यों आता है तू तू कहीं जा रहा है मैं क्या कमाती तेरे डबलस का नहीं पूरी आने थोड़ा वर्दी वाव सो नाइस पोज आ गए आता तालिन चल तू खेल रहे काय भारी ऐसा फोटोशूट चालू है खाली रिंग लाइट वट्टे है रे काय असं बघतोय काय हे वाव मस्त आले ए काय करती ना काय नाही काय गोट्या खेळतो का सगळ्यांचा फोटोशूट चालू बघा भाई कुठे गेलोय घंट्याला हात लावला गेलोय आणि भाई इकडे एक फोटोशूट करतोय व्हायरल होण्याच्या मागे एवढी मेहनत असते तुम्ही पाहू शकतात एक इथं बसलंय एक इथे एक इथे एक इथे आणि ऑडियन्स पण आले आता काय रे टाळे वाजवा खूप मेहनत असते रे काय जवा जवाला बसले का लिफ्ट गेला तर चला काय आम्ही निघलो आता आता जाऊ घरी जाऊ डायरेक्ट आता भूत आल्याच्या अंगात पाऊस आला पाऊस आले 2 वाजता मला कपडे घ्यायला पैसे दिला ते एवढे दे ना कपडे घ्यायला 200 नोट तर दे आई दे ना मोजू अरे मराठा मला देते का तू ए पाहिजे का तुला हे घे चल घे माझ्याकडून चल ए घे जा एक हे कर जा सोन्याचा काहीतरी कर आणि एक साड्या घे तुला 25,000 आणि हे काही तुझ्या पोराला घे काहीतरी जा तर गुड मॉर्निंग गाईज तर मी रात्री लेट आलो आणि डायरेक्ट झोपून घेतलंय आणि आता मी चाललोय वट पौर्णिमेला म्हणजे मी नाही चाललोय मी चाललोय ताईकडे तर ताई चालले वट पौर्णिमेला तर आता आपण जाऊ कारण बारीक पण मिळायचं वट पौर्णिमेला तेव्हा फल बिल चोराचो भाई पैसे विषय चोराचो आता ती मजा नाही आता जाऊ आपण ताईकडं तर चला तर आता गीता चालले वट पौर्णिमेला मला सांग वट पौर्णिमा का करतात सांगतात काय कशाने करतात ते सांग म्हणून अनुसम आता नवऱ्याला तू नाही पाहिजे तर मग दादा तुम्हाला पाहिजे का 7 जन्मी बाबा आता ते बोलले आता तू कशा चालले मग रे आता ठेव याला देऊन टाक खायला फल बिल अरे पण मी काय बोलतोय नवऱ्याला जर नसेल बायको मग काय करायचं त्याच्या काय असेल ना काय करायचं वडाला उलट्या फेऱ्या मारायच्या पिंपलाला आंब्याच्या झाडाला काय काय लावलं काय काय बाबा मजबूत चालवले तू तर मजबूत बघ किती मेकअप फुटले बघा इथं घाम बघा घाम बघा गजरा वेजरा घातले ए तू तू पण जाणार वट पौर्णिमा करायला परी तू काय करते इकडे परी बघा ती बसली तर चला आता चालले पूजा करायला मेकअप परत करू दे बाबा किती करशील मेकअप जा एसी मध्ये बस जरा पाया पडते आता नवऱ्याच्या सुखी रा लय भांडण करू नको लय भांडते नवऱ्याशी बाबा पैसे द्यायला लागतात किती जात आमची सॅड झाली बरी रडते परी काय झालं ग सॅड याद परी काय झालं सॅड येतो आज काय झालं ग काय अच्छो बापुर काय झालं काय 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 अरे बापरे अरे बापरे अरे बापरे आधार कार्ड पॅन कार्ड गोळा करत बसली आपलं नाव रूमच करायचं तुझ्या नावात काहीच नाही तुला दरवाजा पण भेटणार नाही सगळा रूम बी माझ्या नावावरती करायची तुला भेटणार तू पोरगी येतो काय नाही भेटणार
नवऱ्याकडे राहतो गपचूप नवरे इथं बसलं जाय तर तुमचं आहे ना घर आमच्या मागायला लागले हा ये चाल घे पडा घेतला ते ती काय रडते अशी हाकलती ती जाणार तिला एक अगं तिला एकटीला काढायची आई तिला एकटीला काढायची हा ए सगळ्या साईडला वा सगळ्या साईडला दोन मिनिटं ए साईडला वा साईडला वा हा काढ काढ एकटीचा काढ साईडला वर हा साईडला वा काढ आता शानी ती तिला एकटी तिला एकटीला काढायचे फोटो हा पोच दे बघ आता उभा राहता जा आता बघ इथं बरी काय करते दिवती काय करते तिला तिला एकटीला काढायचे साईडला वर ए परी काढ दादा होत फोटो दादा होत फोटो काढ दक्ष सर इकडे सर का सर चिटा चिकट ना तिला सर सर बस हा कशी होणार बसली आई केवढीशी वाटते त्यांच्या माहिती तर गाईज आता आम्ही आलोय रजिस्ट्रेशनला कारण त्यावेळी एक रूमचं रजिस्ट्रेशन झालंय आता दुसऱ्या रूमचं रजिस्ट्रेशन करायला आलोय त्यावेळी 3 घंटे लागले ना आता 1 घंटा झालंय अजून आपण गेलं ते बघा काम चालू इकडं आतमध्ये बाबा इकडं जो इथे एक तिकडं बसलोय होतील आता कधी आमची बारी आमची बारी कधी काय सईची तर आमची बारी तर तुम्हाला दाखवतोय मी एक बनवायला घेतला त्याचा किती रे 2000 बारीक पोरवान काय खातो बघा कुरकुरे खातो बारीक पोरवाने अरे बायास मला म्हणते हो हाऊ रे खरं तुला काहीच काम नाही असं वाटतंय मला आणली का मला हाच ब्लॉगर लोकांचा फायदा असतो आपण ब्लॉग काढायचं आणि खायचा फुकट बापा दात तुटला मला दे मला द्या पहिले सांगतोय भाई लय पाहिजे मला आम्ही ट्रेन मध्ये बसलोय काय बरं कधी होईल आपलं काम आपलं काम कधी होईल जोरात बोरात जर काय करते आई ऐ एक पोरगी मला कमेंट करते आणि बोलते आईला विचार की सून म्हणून मी चालल का तिला विचारायला लागलं भाकरी येतात का आणि सुट्टीची चटणी अजून मोंगलाची चटणी सुट्टीची चटणी मच्छी फ्राय चिकन ठीक आहे मग तिला विचारतो मग काय आता काय बोलते बघू आता भाकरीवाली बघायला लागल कोणतरी तू शिकवशील ना शिकून ते एकच दिसत का लगलं ना मी शिकत बसून तर माझं काम कोण करेल ठीक आहे मग त्यांना बोलतो नाही बोलू का मग नको तर गाईज आता मी चाललोय जरा बाहेर आणि फोन लावतोय चार्जिंगला आणि ब्लॉग इथंच एंड करतोय कारण आपण उद्या जाणार आहे मरीन लाईन्सला कारण उद्या आहे संडे जर कोणाला यायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा आपण सगळे तिकडे भेटू आणि खूप धमाल करू आणि जर ब्लॉगला जे नवीन पोर असतील पोरी असतील आई असं मावशी असं काकी असं सगळे सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा नक्की आणि एक कमेंट करा तर चला बाय बाय लव यू सगळ्यांना.